ऐसी 90 लाख रुपये जिल्ह्याला यायचे ते 100 कोटीच्या तुलनेत येऊला. आणि हे इन्फ्रास्ट्रक्चर आता जे बनलंय ना, याला कारण नारायण राणे दुसऱ्याचं नाव तिथे जवळपास येऊ शकत येऊ शकत. इथल्या शाळा वर्ग वर्गात शिक्षक एका वेळेला स्पेशल केस 340 शिक्षक आणले मी 340. आणि आता शॉर्टेज नाही शिक्षकांचं. आज राज्याच्या 10वी 12वीच्या निकालात पहिले 7-8 तरी सिंधुदुर्गाचे असतात. त्याला कोण कारणीभूत आहे जनता जाणते. हे श्रेय मी घेत नाही, त्यावेळेला शिवसेनेच होतो, साहेबांचं श्रेय आहे, माझं नाही. मी निमित्त जसं सचिन तेंडुलकर बॅटिंग करताना सचिन जो स्कोर करायचा क्रेडिट कोणाला द्यायचा, माझं नाही, मग तो बॅटचा आहे. ती क्रेडिट मला घेतच नाही, आजही नाही. मी जनसामान्यासाठी काम करणं हे करणं मला आवश्यक आहे. माननीय उद्धवची एक रिक्वेस्ट आहे, विनंती आहे. माझ्याकडे एक कागदपत्र एक फोटो आहे. हा ह्या जाग्यावरून मी आणि प्रभू भूमिपूजन करायला आलो 15 ऑगस्ट 2009. त्यावेळेला समोरच्या बाजूला आंदोलन होत होत, फोटो आहेत. जमून घेऊ देणार नाही, एक्विशन करू देणार नाही, आम्हाला विमानतळ नको. नुसतं विमानतळापुरत साहेब नाही, रेडी बंदर आपल्या त्यावेळेच्या राजवाडीत मी मंजूर केलं. अद्याप होत आहे. किती विरोध, किती विरोध, कोण करत विचारा, कोण करत. मी नावा घेतलं तर राजकारण होईल. महिन्याला कोण जाऊन उभं राहतं आणि काम अडवत. आज हायवे आता आमच्या अजित पवार साहेबांनी नाव घेत. राज्यात कुठे झालं नसेल हायवे ठिकठिकाणी अडवण्यात आला. आम्ही लगेच त्यावेळेला त्या कॉन्ट्रॅक्टरला मला नाव सांगा, मी बोलून घ्यायचं, अडवायचं नाही. रस्ता आमचा काय भागवा आणि रस्ता पुढे चालू करा. अरे का विकासासाठी कोण अडवत होतो विचारा जरा. सी वर्ड माननीय अजित पवार साहेबांनी 100 कोटी दिले ऍक्विशन साठी. 100 कोटी दिले त्यावेळेला मी मागितले, अर्थमंत्री हेच होते आणि दिले की ऍक्विशन साठी 100 कोटी. काय झालं हो सी वर्ड, कोणी कॅन्सल केलं, कोण तिथे तोंडवलेलं आंदोलन करत होत हाच स्टेजवर. अहो भांड काय फोडायचं, किती फोडायचं. तुम्ही समजता तसं इथे नाहीये. तेव्हा होत, आज नाहीये. आणि म्हणून परिस्थिती बदलते. मला काही म्हणायचं नाही तुम्हाला, फक्त तुम्ही आलात मला बरं वाटलं, आनंद वाटत. सन्माननीय आदित्य ठाकरे पर्यटन, त्यांनी इथला अभ्यास करा, तो 481 पानाचा रिपोर्ट टाटांचा वाचाव. कसं इन्फ्रास्ट्रक्चर पाहा, निसर्ग कसा ठेवण्यात आवा, भात आणि इथली घरावरी कौल तशीच ठेवण्यात. अनेक गोष्टी आहेत, तुम्ही वाचा, द्या त्यासाठी पैसे. अहो धरणाला 1 रुपया अजून धरण पुढे जातच नाही. माझ्या वेळेला जेवढी टक्के धरणाची कामं झाली जेवढ्या, आज 1% पण पुढे गेला नाही. काय विकास, कोणाला पाणी येऊ दे, इथेही पाणी नाहीये एअरपोर्टला. आज हे वीज लाईन नाही टाकणार, सबस्टेशन नाही, 34 कोटीचा रस्ताही नाही. कसला विकास. विमानतळ झाला हो, उतरल्यावर लोकांनी काय पाहावं, ते खड्डे पाहावे. गाडी तुझ्या घरी जाताना साहेब विमानतळाचं तुम्ही उद्घाटन करण्यापूर्वी रस्ते आणि बाकीच्या गोष्टी MIDC ने करायला पाहिजे. मला आज कळलं विमानतळाचा मालक कोण. वीरेंद्र भास्कर गेले आणि दुसरे आले, कळलंच नाही हो. स्टेजवर आलो, विनायक राऊत माईक घेतात, म्हणून हा कार्यक्रम कोणाचा आहे, MIDC चा आहे, मस्कर साहेबांचा आहे, काय प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा आहे, देसाई कंपनीचा, कोणाच काय चाललंय हो. काय प्रोटोकॉल काय, एक काय म्हणजे मला कळत नाही. मस्कर साहेब आपण राजीनामा का कंपनी विकली नेमाने, हे करायचे मान सन्मान जनता देईल हो.
माननीय बाळासाहेबांना एक गोष्ट कधीच आवडली नाही, खोटं बोलणं नाही आवडलं. आणि खोटं बोलणारा साहेबांकडे थारा नव्हता. मी म्हणत नाही कोणाला जवळ काळा जवळ करू नये, हा तुमचा प्रश्न आहे. सगळं तुम्हाला ब्रीफ होत आहे, माहिती मिळते आहे, खरी नाही एवढंच म्हणे, खरी नाही, खरी नाही. तुमचे लोकप्रतिनिधी काय करतात एवढीच माहिती गुप्तपणे कोणाला तरी अपॉइंट करा आणि घ्या माहिती. सन्माननीय आदित्य आमच्या जिल्ह्यात आला, उद्घाटनाला, पर्यटन मंत्री आहे. माझ्या दृष्टीने आदित्य माझ्या दृष्टीने टॅक्स फ्री आहे, मी काय बोलणार नाही, कधीच बोलणार आणि बोलत पण नाही. त्याला शुभकामना देईन साहेबांना आणि सन्माननीय उद्धवजी ठाकरेंना अभिप्रेत, काम करून दाखवा. एक कर्तबगारी मंत्री म्हणून नाव आहे, मला आनंद वाटतो, आनंद वाटतो. आणि म्हणून आज आलात तुम्ही सर्व, तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. अजित दादाजी, थोराजी, तुम्ही सर्व आलात, सर्व आलात. काय चर्चा काय होणार, विमानात होणार, मी एकटा जाणार, कोणी या येऊ नका, मी जाणार, बघूया ना. सिंधुदुर्गात माणसं लँड होत विमान, आणि वाईट बुद्धीने कुठल्या हेतूने यायचं आणि परत जाणं एवढं सोपं नाहीये, नाही सोपं, सोपं नाही. चांगल्या मनाने या, आनंद लुटा निसर्गाचा, आमची हवा, आमचा निसर्ग. छत्रपती शिवाजी महाराजच्या पद स्पर्शाने हा जिल्हा पवित्र झाला, पावन झाला. त्या नावाप्रमाणे महाराजांच्या आपण घडूया ना, संकल्प करूया, घडूया. किल्ल्याची डागडुगी करूया, चांगली करून दाखवा. नुसतं महाराजांचं नाव नको, त्यांच्यासाठी केलं पाहिजे, तर त्यांचे गुण आत्मसात करायचे माणस होईल. असो, जास्त बोलणं, जे चाललंय राज्यात त्याबद्दल काही म्हणायचं नाही, पण मी मात्र केंद्रीय मंत्री मंडळात केंद्रीय मंत्री, एमएसएमई 80% उद्योग माझ्या अंतर्गत येतात. या महाराष्ट्रासाठी जास्तीत जास्त उद्योग वाढावे, रोजगार तयार व्हावे, विकास व्हावा, जीडीपी वाढावा, निर्यात वाढावी, मी प्रयत्नशील असणार. पुढच्या 8-10 दिवसातच सिंधुदुर्गात अधिकारी सगळे येणार एमएसएमई. समुद्र किनारी काय काय उद्योग होऊ शकतात त्या उद्योगाचं मार्गदर्शन करायचं, त्यामध्ये एमआयडीसीच सहकार्यही आवश्यक आहे. माझं प्रयत्न, माझा विकास, लोकांना रोजगार, रोजी रोटीचा प्रयत्न, माणूस की धर्मातून इथल्या लोकांना आनंद मिळून देणं आणि हा जिल्हा सुजलाम सुफलाम भारत भूमीवर करणं हा माझा मानस आहे, माझे प्रयत्न आहे. आणि कायमस्वरूपी राहतील, किती अडचण निर्माण केला तर अडचणीची दखलही घेत नाही, दखलही घेत. विचारा राहताना, राऊत विमानात आले पेड्याचा बॉक्स घेऊन, राणेजी एक पेढा घ्या. मी थोडासा घेतला का, डायबिटीस आहे. आणि एक त्यांना म्हणलं, राऊतजी या पेढ्याचा गुणधर्म गोड आहे. हो बोलले, गोड आहे, आत्मसात करा बोललो. एवढेच विचार आहे, बोलायचं ते पण चांगलं बोला, चांगल्या शैलीत बोला, हसत मिसत बोला. लोकांनी चेहरा पाहिल्यानंतर लोकांना वाटवे नाही ना बा, लोक ह्या व्यक्तीकडे विचार आहे, विचार आहे. आणि विचारातून माणसांची मन जिंकता येतात. हे मी काय सांगाल, असोच जास्त बोलत नाही. मुख्यमंत्री उपमुख्य सगळ्या टीम ना, सगळ्या मंत्र्यांना मुंबईत जायचं आहे, त्यामुळे ते आले सिंधुदुर्गात विमान वाहतूक सुरू करायला. मी इथल्या देव देवतांना गारानं घालीन, त्या सर्वांना दीर्घ आयुष्य आणि उत्तम आरोग्य आणि त्यांच्या मनकामना पूर्ण करत, वेडापिडा असतील तर दूरी कर अशी मी प्रार्थना पण करेन. आणि म्हणून आज तुम्ही सगळे जमलेले आहात, तुमच्या साक्षीने अर्थमंत्री माननीय मुख्यमंत्र्यांना मी सांगेन, आमचा निसर्ग पाहिला, पण त्या विमानतळाच्या आजूबाजूला ब्युटिफिकेशन आवश्यक आहे, ब्युटिफिकेशन आवश्यक आहे. अजित पवारजी तेव्हा थोडे पैसे त्यासाठी द्या, चांगलं ब्युटिफिकेशन. विमान उतरल्यावर
सगळा आजूबाजूचा निसर्ग लोकांना दिसू दे, आनंद मिळू दे, अशा जोग अशा सारखा विकास या विमानतळाच्या आजूबाजूच्या परिसरातील करा. ही जमीन विकासासाठी घेतले, इथे पायलटचं प्रशिक्षण वर्ग व्हावेत त्यासाठी जास्त जागा घेतली. मुंबईत पार्किंगला जागा नसली, जास्त विमान आली तर इथे पार्किंगचं स्टेशन व्हावं म्हणून इथे जागा ठेवण्यात आली आहे. आणि हे विमानतळ चालवणाऱ्याला व्हायबल व्हावं हा उद्योग, आणि म्हणून एवढी जागा 934 हेक्टर ठेवलेली आहे. काय होतं तुम्ही बघा ना, आजूबाजू गवत पण येत नाही, धड गवत पण हे खडक होतं, उभा इथे खडक होतं मी पाहिलाय. अशी जमीन घेतली आणि चांगला दर मिळून आणि इथल्याच लोकांना रोजगार असं अनेक गोष्टी इथे उपलब्ध होतील. सिंधुदुर्गांना नवीन उद्योग होऊन उद्ध्वस्त केलं जाणार नाही, तर स्वतःच्या पायावर त्यांना उभं करण्याचं काम आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. हा संकल्प सगळ्यांच्या वतीने आहे. मी जरी बोललेलो असलो सगळ्यांना माझ्या शुभेच्छा आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे भाषण कार्यक्रम सन्माननीय आमचे ज्योतिरादित्य शिंदे ऐकतायत, त्यांचाही भविष्यात आपल्याला उपयोग होणार आहे, त्यांचेही आभार मानतो. मी सांगतात परवानगी दिली आणि या कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी तारीख त्यांनी दिली असते तर आनंद आला असता. असू द्या, भविष्यात या.